नमस्कार शिक्षक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकचे या यूट्यूब चॅनलमध्ये आता या व्हिडिओमध्ये आपण निष्ठाचं जे प्रशिक्षण चालू आहे त्या प्रशिक्षणामध्ये जे मोडूल आहे त्या मॉड्यूलचं नाव म्हणजे शालेय नेतृत्व संकल्पना आणि अनुप्रयोग या या मॉड्यूलचं प्रश्न आणि उत्तर दोन्ही या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत आता एक लक्षात घ्या आतापर्यंत यूट्यूबवरती यावरती भरपूर व्हिडिओ आलेला आहेत पण त्यामध्ये आपणाला साधारणतः सत्तर टक्के गुण मिळवणं अपेक्षित आहे त्याशिवाय आपल्याला सर्टिफिकेट मिळणार नाही परंतु यूट्यूबवरती खूप चुकीची उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं आपणाला कमी गुण मिळत आहेत परंतु त्यामध्ये अठ्ठावीस कमीत कमी सत्तर टक्के म्हणजे अठ्ठावीस गुण मिळणं अपेक्षित आहे त्यानंतरच आपणाला सर्टिफिकेट हे मिळत असतं पण एक लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये आता आपण पैकी साधारणतः सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण कसे मिळवता येतील संदर्भात हा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शेजारी असणाऱ्या बेल आयकोनला दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पहा पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूया शिक्षकांना अभिप्राय देण्याचा मूळ येतो त्याचं उत्तर सकारात्मक पद्धतीने शिक्षण सुधारण्यासाठी सूचना देणे त्यानंतर पुढचा प्रश्न शालेय संकुल स्थापन करण्याचा मुख्य हेतू काय आहे जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे माध्यमिक शिक्षण सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे कारण उच्च शिक्षण आणि कौशल्याभिमुख नोकऱ्यांसाठी हा एक मार्ग आहे दृष्टिकोन तयार करणे महत्त्वाचे आहे कारण शाळेच्या परिवर्तन भविष्याची दिशा ठरवण्यासाठी परिवर्तनवादी नेतृत्वाचे मुख्य लक्ष आहे त्याचं उत्तर शाळेची उत्पादन क्षमता वाढवणारी संस्कृती तयार करणे पुढील प्रश्न माध्यमिक शाळा प्रमुखांसाठी सर्वात आव्हानात्मक समस्या आहे त्याचं उत्तर जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे आता या पर्यायाबद्दल मी थोडक्यात असं सांगेल पहा हा जो पर्याय पहा जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे साधारणतः आठ प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदल नाही असं त्याचं उत्तर आहे पहा साधारणतः आठ प्रश्न त्यावर आलेले आहेत मग ते आठ प्रश्न तुम्हाला लक्षात देईल आणि बऱ्याचशा प्रश्नांमध्ये पर्यायसुद्धा जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे हाय पर्याय आहे पण त्यातल्या आठ प्रश्नांची उत्तर मात्र हाय चला पुढील प्रश्न पाहूया आपण व्यावसायिक शिक्षण विकास करणाऱ्या समुदायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय त्याचं उत्तर आपल्या क्षेत्रातील ज्ञान कौशल्ये अनुभव आणि तज्ञात्व सामायिक करणे पुढील प्रश्न प्रतिबिंबित विचार म्हणजे सिंहावलोकन म्हणजे काय त्याचं उत्तर विश्लेषण मूल्यमापन आणि पुन्हा तयार करण्यासाठी पुढील <laughs> प्रश्न शाळेतील नेता शिक्षकांमधील संघर्षाच्या परिस्थितीमध्ये मध्यस्थी करतो तेव्हा त्याने किंवा तिने आदर्शपणं हे केलं पाहिजे त्याचं उत्तर समस्या सोडवा पुढील प्रश्न शैक्षणिक नेतृत्वात समाविष्ट नाही त्याचं उत्तर फक्त नियम आणि कायद्यांचे ज्ञान पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शक्यतो शिक्षकांच्या मार्गदर्शनादरम्यान केले जात नाही त्याचं उत्तर जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे पुढील प्रश्न माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांची प्रमुख भूमिका आहे त्याचं उत्तर स्वतःचा आणि शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास पुढील प्रश्न लीडरशिप फॉर लर्निंगद्वारे तुम्हाला काय समजते त्याचं उत्तर विद्यार्थ्यांसह प्रत्येक सहभागी शिकतो हे पाहणे पुढील प्रश्न जी ओ सी ते दिसत नाही व्यवस्थित जे जे पूर्णरूप काय आहे त्याचं उत्तर सामर्थ्य उणिवा संधी आणि आव्हाने शिक्षक नेतृत्वात समाविष्ट नाही त्याचं उत्तर व्यावसायिक बना रॉबिन्सन यांनी शालेय नेतृत्वाला पुढील प्रकारे हायलाईट केले आहे त्याचं उत्तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती सुधारण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा शालेय विकास आराखडा यावर आधारित असणे आवश्यक आहे त्याचं उत्तर जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शालेय नेतृत्वाचे चार प्रकारचे परिणाम कुणी मांडले आहेत जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे पुढचा प्रश्न कर्मचारी संघ याला प्रोत्साहन देत नाही विरोधाभासी परिस्थिती पुढचा ई पी दोन हजार वीस माध्यमिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन दृश्यमान करते त्याचं उत्तर खुल्या स्पर्धा या माध्यमातून शालेय विकास आराखडा तयार करताना किती टप्पे असतात सहा मध्ये हे समाविष्ट असू शकते संदेशाचे शब्द बदलणे द्वारे नेतृत्वाचे गुणधर्म आहेत जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे शालेय नेतृत्वासाठी शाळेचा डेटा म्हणजे सांख्यिकी माहिती महत्वाचा काय त्याचं उत्तर शाळेच्या माहितीबद्दल विविध फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त कोविड नाईन्टीन सारख्या संकट परिस्थितीत शाळा प्रमुखांची सर्वात महत्वाची भूमिका त्याचं उत्तर विद्यार्थी पालक आणि समाजाच्या सदस्यांसह त्यांच्या गरजा आणि शाळेकडून अपेक्षा समजून घेण्यासाठी सुसंवाद विकसित करणे माध्यमिक स्तरावर ही शाळा प्रमुखांची प्रमुख चिंता आहे विद्या विद्यार्थ्यांची रक्षा आणि सुरक्षा अध्ययनाध्यापन पद्धती तुम्ही अध्ययनाध्यापन पद्धतीकडे कसे पाहता उत्तर विद्यार्थ्यांची उपलब्धी प्रभावी अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर अवलंबून नाही शाळेच्या नेतृत्वांकडून ही अपेक्षित आहे भागधारकांच्या सहकार्याने शाळा विकास आराखडा तयार करणे शैक्षणिक पर्यवेक्षकाचे मुख्य कार्य आहे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा व्यावसायिक विकास करणे विद्यार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे त्यांच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणा परिणामाला कसे हाताळाल उत्तर विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर विशेष लक्ष देऊन प्रभावी नेतृत्व होण्यासाठी स्वतःला आवश्यक अशी दोन महत्त्वाचे वैशिष्ट्ये कोणते आहेत त्याचं उत्तर एक आरंभकर्ता आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारा संघर्ष सोडवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता संवाद किंवा संभाषण प्रभावी करण्यासाठी भर द्यावा शिकण्याच्या फेऱ्यांचा मुख्य हेतू शाळा किंवा शाळांमध्ये अध्यापन शिक्षणात प्रभावी प्रणाली व्यापी सुधारणा विकसित करणे कोणते निर्णय सकारात्मक परिणाम देण्यास बांधील आहेत त्याचं उत्तर जे पुराव्यांवर आधारित आहेत शिक्षणासाठी नेतृत्व यावर लक्ष केंद्रित करते त्याचं उत्तर जो संदेश समजत नाही अशा व्यक्तीला बदलणे प्रभावी शालेय नेतृत्व होण्यासाठी स्वतःचा विकास स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही सर्वात योग्य आहे त्याचं उत्तर स्वतःचा विकास केल्याने आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे एखाद्याला शालेय नेतृत्व म्हणून अनेक आव्हाने स्वीकारता येतात शालेय नेतृत्वावरील अभ्यासक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे कोणते प्रमुख क्षेत्र विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी शाळेच्या प्रमुखांमध्ये संवेदनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न करते त्याचं उत्तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत परिवर्तन परिवर्तनवादी नेता जो अस तो असतो जो दूरदृष्टी असलेला त्याचं उत्तर दूरदृष्टी असलेला पुढचा प्रश्न माध्यमिक स्तरावरील नेतृत्व या दिशेने कार्य करते त्याचं उत्तर विद्यार्थ्यांची स सज्ञात्मक आणि गैरसज्ञात्मक कौशल्य विकसित करणे पहा अशा पद्धतीने आपण आता चाळीसचे चाळीस प्रश्न आता सोडवलेले आहेत आणि एक लक्षात घ्या आतापर्यंत कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याच युट्यूबरने तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लाईव्ह सोडून लाईव्ह उत्तरं बरोबर दाखवलेली आहे आहेत असा तरी व्हिडिओ पाहणार नसेल तुमच्यासुद्धा आपण मात्र चाळीस प्रश्न सोडवलेत आणि चाळीस प्रश्नपैकी किती बरोबर आलेत हे मात्र आता आपण दाखवणार आता आपण जे प्रश्न सोडवलेत ते आता आपण प्रश्न सबमिट करूया पहा सबमिट क्लिक केले सबमिट क्लिक केल्यानंतर साधारणतः चाळीसपैकी पैकी एकोणचाळीस प्रश्न आता आपले बरोबर आलेले आहेत पहा म्हणजे आपल्याला साधारणतः अठ्ठावीस गुण तरी मिळणं अपेक्षित होतं आणि अठ्ठावीस गुण मिळण्यासाठी आपणाला हे प्रश्न चा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं होतं आणि तुम्ही तो शेवटपर्यंत आता पाहिलेला आहे चला तुमच्या काय सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर अशा प्रकारचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद